नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत SDF होलिस्टिकचे डॉक्टर सर्वेश गावडे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर सर्वेश गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सर्वेश यांनी आयुर्वेदात आपली वैद्यकीय पदवी संपादन केली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते SDF होलिस्टिक ह्या संस्थेसोबत कार्यरत आहेत. डॉक्टर सर्वेश हे सध्या ठाणे SDF होलिस्टिकच्या सेंटरमध्ये रुग्णांवर यशस्वी उपचार करतात. चला तर डॉक्टरांकडून आपण ह्या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊयात, पण तत्पूर्वी थोडंसं SDF होलिस्टिक संस्थेविषयी जाणून घेऊया. SDF होलिस्टिक ही संस्था गेल्या 16 ते 17 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाचं कार्य करते. SDF होलिस्टिकतर्फे पर्यायी औषधांवरती संशोधन सुरू आहे. तसंच संस्थेनं औषधी वनस्पतींपासून अतिशय गुणकारी औषधं निर्माण केली आहेत. SDF होलिस्टिकचे अनेक सेंटर्स असून इथे रुग्णांवर यशस्वी उपचार केले जातात. SDF होलिस्टिकच्या शाखा दादर, ठाणे, बोरिवली, गोरेगाव, विलेपार्ले, डोंबिवली, नाशिक, इंदापूर, पुणे, पुण्यातल्या हडपसर, चिंचवड इथे आहे. तसंच उमरगाव इथल्या वापी इथे देखील आहे. तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221100 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आज आपण ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर बद्दल बोलणार आहोत. मात्र ओबेसिटी बद्दल काय सांगाल तुम्ही, कारण की ओबेसिटी म्हणजे स्थूलता, स्थौल्य म्हणजे नेमकं काय आहे? स्थौल्य म्हणजे ओव्हरवेट, तुमच्या बॉडीचं जे एक BMI रेशो असतो हाईट आणि वेटचा, तर तो एक 23-24 वरती जसा एक्सीड होत जातो तर त्याच्यानंतर आपण एक ओबेसिटी ही टर्म दिली जाते. ओबेसिटीमध्ये काय होतं तर पूर्ण बॉडीमध्ये जी एक्स्ट्राचं फॅट डिपॉझिशन असतं ते तुमच्या ॲबडॉमेनच्या भागी, हाताच्या इथे, पायाच्या, मांड्यांच्या ठिकाणी ते स्थिर होत जातात. तर ओबेसिटी वाढण्याचं कारण आताच्या भारतीय लोकसंख्येनुसार 5% भारतीय हे ओबेसिटीशी रोगाशी सध्या झुंजत आहेत. आणि पूर्वी कसं होतं, एक ओबेसिटी एक लक्षण होतं, पण आता ते एक प्रकारचा साथीचा रोग निर्माण झालेला आहे. अगदी लहान वयांमध्ये पण बघायला, आणि ते एक वेस्टर्न कल्चरचं जसं पाश्चिमात्य संस्कृती आहे त्या अनुकरणामुळे आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. 5% जी लोकसंख्या मी सांगितली ते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर 16% पुरुष आणि 18% स्त्रिया. दुसरं कसं आहे, थोडंसं व्यायामाचा अभाव, खाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात, झोपेच्या वेळा उशिरा असतात, त्यामुळे एक तुमचं व्यायाम होत नाही, एक शरीराला हालचाल मिळत नाही, जे एक्स्ट्रा कॅलरी इनटेक आपल्या बॉडीमध्ये आहे तर ते बर्न होत नाही आणि ते बर्न न झाल्यामुळे ते तसंच बॉडीमध्ये पडून राहतं आणि त्यामुळे ओबेसिटी होते. आणि अर्थातच आपण बघतोय की आजची जी जीवनशैली आहे ती फारच विचित्र जीवनशैली झालेली आहे, कारण की एकतर जेवणाच्या, झोपण्याच्या आणि त्याचबरोबर व्यायामाच्या वेळा, व्यायाम तर खरं तर अभावच आहे आपल्याकडे, आणि त्यामुळेच कुठेतरी हे ओबेसिटीचं जे प्रमाण आहे ते वाढतानाच बघायला मिळते. अर्थातच याचे दुष्परिणाम म्हणजे केवळ किडनीवरतीच होतात असं नाही तर इतरही आजारांवरती होतात, तर ते कोणते आजार असतील? तुम्हाला आता सांगायला गेलं तर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. डायबिटीजमध्ये पहिलं असेल तर एक इन्सुलिन रेझिस्टन्स येतं, पेरिफेरल इन्सुलिन रेझिस्टन्स येतं बॉडीमध्ये. त्यामध्ये कसं असतं की बॉडीमध्ये जी एक्स्ट्रा फॅट डिपॉझिट आहे तर पॅनक्रियाजमधून जो इन्सुलिन सिग्रेट होतो तो इन्सुलिन प्रत्येक रक्तपेशीपर्यंत पोचत नाही आणि रक्तपेशीमध्ये तो पोचला नसल्या कारणाने जी शुगर तिकडे डिझॉल्व्ह करावी लागते ती केली जात नाही आणि त्यामुळे तुमच्या ब्लडमध्ये जो शुगर इनटेक आहे तो वाढला जातो. त्यामुळे तुम्हाला एक डायबिटीस मलेटिस जो DM type 2 म्हणतात तो डिटेक्ट केला जातो. आणि त्याच्यानंतर ज्या रक्तवाहिन्या असतात आपल्यामध्ये त्याच्यामधली जी एक लवचिकता असते तर ती कुठेतरी हार्ट कडक व्हायला लागतात रक्तवाहिन्या आणि त्या कारणाने नंतर मग तुमचं ब्लड प्रेशर वाढतं आणि मग पेशंटला BP त्रास सुरू होतो. बरोबर आहे. आणि अर्थातच म्हणजे खरं तर सगळ्या आजारांचं मूळ कारण खरं तर आपलं स्थूल शरीरच असणार आहे, कारण की आता तुम्ही जे सांगितलं हे सगळ्या गोष्टी तुमच्या वजनाच्या म्हणजे ओव्हरवेटमुळेच खरं तर ही वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवत असतात. नक्कीच डॉक्टर, काय सांगाल? आणि दुसरा प्रॉब्लेम असा होतो की ओव्हरवेट झाल्यावरती तुमच्या शरीराची जी रचना असते त्या एक ह्याच्यानुसार जास्त वजन वाढलं जातं, त्यामुळे आपल्या जे पायाकडचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये तुमचा भार वाढतो, त्यांना सहनशीलता त्यांची कमी होते आणि त्यामुळे सांधे झिजायला लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला बॉडी पेन सुरू होतं, जॉईंट पेन सुरू होतं आणि
थोड्या काही कारणानंतर तुम्हाला पेन किलर्स घ्यावा लागतात, त्या सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला शरीरासाठी अपायकारक असतात. बरोबर आहे. आणि अर्थातच आपण आता तुम्ही म्हणालात की मग सांधेदुखीची लक्षणं जी असतात ती खरं तर आपल्या वजनामुळेच उद्भवतात आणि मग नंतर आपल्याला नी रिप्लेसमेंट किंवा इतर काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि अर्थातच हे सगळ्याला सामोरं जायचं नसेल तर तुमचं वजन नियंत्रणात असणं आवश्यक आहे. साधारणतः उंचीप्रमाणे वजन आवश्यक आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? बॉडी मास इंडेक्स जो रेशो असतो की आपली एक उंची असते त्या साधारण त्याचा एक वजनाचं प्रमाण दिलेला असतो, त्याचा एक रेशो असतो. तो रेशो तुम्हाला डॉक्टर जेव्हा पेशंट येतो डॉक्टरकडे तेव्हा डॉक्टर विचारतात तुमचं उंची किती आहे, वजन किती आहे, आणि एक कॅल्क्युलेशन असतं. त्यानुसार ते तुम्हाला सांगतात की बाबा तुमचं वजन साधारण किती पाहिजे, किती असलं पाहिजे, उंची किती आहे तर कसं तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. तुम्हाला ज्यांचं अंडरवेट आहे तर त्यांना सांगतात तुम्ही वजन वाढवा, ज्यांचं वजन जास्त आहे तर त्यांना सांगितलं जातं, जसं गायडन्स दिला जातो तुम्ही वॉक करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तर त्याप्रमाणे तुम्हाला वेट कंट्रोलमध्ये आपण आणू शकतो. ते आताच्या काळात गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि वेट कंट्रोलमध्येच ठेवणं फार आवश्यक आहे आणि आपण या संदर्भात चर्चा करूयाच, पण त्यापूर्वी आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन आलाय तो रमेश यांचा, बीड वरनं विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार रमेश, बोला. हॅलो मॅडम. हा नमस्कार, बोला. बीडहून बोलतो मुंडे. हा बोला. ओबीसीटीच्या दरम्यानच प्रश्न विचारायचा होता ना. हा बोला ना. वजन आहे 125 किलो. कोणाचं वजन आहे? माझंच वजन आहे. बरं. तर गुडघ्याचा त्रास होतो मॅडम मला जास्त. आणि वय किती आहे तुमचं, उंची किती आहे? माझं 31 वर्ष. 31. हा. आणि उंची? उंची 6 फूट आहे. 6 फूट. बरं. आणि तुमचा एकूणच आहार वगैरे कसा आहे? आहार साधारणच, आहार जास्त नाहीये. बरं. 2 ते 3 पोळ्या. पण तुम्हाला इतर काही म्हणजे आजार उद्भवला आहे का? कोणताच आजार नाही मॅडम. थायरॉइड वगैरे? हा. थायरॉइड वगैरे आहे का तुम्हाला? नाही नाही काय नाही, फक्त गुडघ्याचा त्रास तुम्हाला. बरं. वजन जवळपास 125 किलो. 125 किलो. बरं, ठीक आहे. नक्कीच डॉक्टरांशी आपण ह्या संदर्भात चर्चा करूया. डॉक्टर, 6 फूट उंची आहे आणि 125 किलो वजन. 125 किलो हे खूप अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा ओबेसिटी मधेच त्यांचं गणलं जायला पाहिजे. तर 6 फूट म्हटलं तर साधारण एक पुरुष म्हटला तर त्यांचं वजन 70 ते 75 किलो असणं गरजेचं आहे. तर त्यापेक्षा साधारण 50 किलो वजन अधिक आहे, म्हणजे तुमच्या पायावरती त्याचा कितीतरी जास्त भार आलेला आहे. तर तुम्हाला एक अडवाईस आपण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला वॉकिंग करावं लागेल. एक साधारण रोज अर्धा तास तुम्ही एक ब्रिस्क वॉकिंग करणं, जे फास्ट चालणं असतं, ते करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यासोबत थोडस पंचकर्म चिकित्सा आहे, ज्याच्यानी तुमचं वेट लॉस साठी आपण एक्स्ट्राचं जे फॅट बॉडीमध्ये आहे तर ते मसल फॅट मधून आपण कमी करू शकतो. बरोबर आहे. पण मग केवळ फक्त आता वजन कमी करताना पंचकर्म किंवा वॉकिंग करून चालणार आहे का डाएट वरती पण? डाएट सुद्धा करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर पेशंट मांसाहार घेत असेल, अल्कोहोल घेत असेल, स्मोकिंग असेल, तर तुम्हाला त्याला रेस्ट्रिक्शन आणावे लागतात, कारण त्या ह्याच्यानी तुमचं जे वेट आहे ते लवकर गेन होत जातं. तसंच फूड प्रॉडक्ट्स मध्ये तुम्ही फास्ट फूड आहे, मिल्क प्रॉडक्ट्स आहे, तर त्याच्यावरती थोडस लिमिटेशन्स आणले पाहिजेत. तुमच्या झोपायच्या वेळा आहेत त्या तुम्ही कट डाऊन केल्या पाहिजेत. कोणी एक्स्ट्रा जे काम आहे तर ते तणाव असतो, स्ट्रेस असतो, त्या स्ट्रेसनी सुद्धा वेट गेन होऊ शकतो. खरंय. म्हणजे खर तर आहाराचा ह्याच्यामध्ये मोठा रोल आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या व्यायामाचा देखील तेवढाच मोठा रोल आहे. आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन कमी करणं आवश्यक आहे, म्हणजे साखरयुक्त पदार्थ देखील खर तर कमी खाणं या व्यक्तींनी फार महत्वाचं आहे. म्हणजे ओव्हरवेट जे असतात त्यांनी खर तर याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर डॉक्टर, अर्थातच आपण जर किडनी बद्दल बोलायचं झालं तर एकूणच ह्या सगळ्याचा परिणाम किडनीवरती होतो तो कसा होतो? जसं मगाशी सांगितलं तसं की एक तुम्ही जेव्हा ओबेसिटी येते तर तुम्ही एक्स्ट्रा अजून दुसऱ्या आजारांना आमंत्रण देता. त्याच्यामध्ये जसं मी आधी सांगितलं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याबरोबर सोबत हार्ट डिझीज असतात. तर ह्याच्या ज्या आजाराची आपण औषधं घेत राहतो किंवा जसं सांधेदुखी आहे तर तुम्ही पेन किलर्स घेत राहता, तुम्ही त्याचा विचार करत नाही की आपल्या शरीरातून काय प्रॉब्लेम उत्पन्न झालेला आहे. आपण गोळ्या घेण्याचं काम करतो तर गोळ्या घेतल्यानंतर जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो बाहेर पडण्याचा मार्ग, एकमेव मार्ग असतो तो किडनी असतो. आणि सतत हे जे केमिकल्स तुम्ही किडनी मधून जातात तर किडनीच्या आतल्या फंक्शनिंगला कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट करतं. ते आतमध्ये जाऊन त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत, एक छोटे छोटे बारीक जे स्ट्रक्चर्स असतात ते खराब करायला सुरुवात करतात. आणि त्याच्यानंतर मग हे किडनी फंक्शनिंग जसं खराब होतं, जोपर्यंत पेशंट एक
एखादी सामान्य व्यक्ती आहे ती डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत हे लक्षण दिसून येत नाही आणि थोडासा दुर्लक्ष असतो, तर त्या कारणाने तुम्ही एकदा डॉक्टरकडे गेलात की तुमच्या टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किडनी फेल्युअर की म्हणजे किडनी कुठपर्यंत तुमची खराब होत चाललेली आहे. पण आजकाल आपण बघितलं तर कॉलेज मधल्या तरुणांकडे बघितल्यावरती त्यांचं ओव्हरवेट वाटतं, कारण की आजकालचा जमाना जसा तुम्ही म्हणालात की फास्ट फूड जंक फूड अनेक मोठ्या प्रमाणात ही मुलं खात असतात किंवा पाश्चिमात्य संस्कृती आपण जोपासते आहे, पण मात्र आपण आपला आहार जो भारतीय संस्कृतीचा आहार आहे पोळी भाजी कोशिंबीर हे जर नेहमी नियमितपणे घेतलं तर नक्कीच आपल्याला ओबेसिटीला आपण खरंतर तिथपर्यंत पोहोचणारच नाही. तर मग साधारणतः आपला आहार कसा असायला पाहिजे? आपल्याकडे आता एक जी कॉम्बिनेशन डाएट असतं की योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत, योग्य प्रमाणात प्रोटीन्स गेले पाहिजेत, योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स गेले पाहिजेत. तर आताच्या काळात फास्ट फूडमध्ये तुम्ही बघायला जाल तर फक्त फॅट्स याचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. आणि आपलं जे भारतीय संस्कृतीतलं जेवण आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा वरण घेता तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स येतात, तुम्ही भात घेता तर त्याच्यात कार्बोहायड्रेट्स येतात, चपाती घेता तर त्याच्यात कार्बोहायड्रेट्स येतात, वरती तूप लावतं तर ते फॅट असतं. सो एक ती कॉम्बिनेशन डाएट असते. तर आता लोणचं घेतो आपण तर ते व्हिटॅमिन सी असतं, त्याचं आपण कॉम्बिनेशन घेतो सो आपली बॉडी फिट राहते. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर समतोल आहार घेतला आणि त्याचबरोबर फळांचाही त्याच्यामध्ये जर आपण वापर केला तर नक्कीच आपलं जे ओबेसिटीचं आहे प्रमाण ते नक्कीच कमी होऊ शकतं. नक्कीच आपण या विषयावरती अजून चर्चा करूया आपण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सर्वेश गावडे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते, अर्थातच डॉक्टर ओबेसिटी बद्दल अजूनही लोकांमध्ये खूप गैरसमज बघायला मिळतात. म्हणजे आपलं हे खाल्ल्याने वजन वाढतंच असं नाही, अनेक लोकांच्या बाबतीत वेगवेगळा पिंड बघून बघायला मिळतो, थोडंसं जरी खाल्लं तरी वजन वाढायला सुरुवात होते, तर त्याबद्दल काय सांगाल? त्या बाबतीत आपल्याला बॉडीचा जो चयापचय असतो अनाबोलिझम कॅटाबोलिझम जे असतं तर ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं. आणि दुसरे रोग असू शकतात जे आपण थायरॉईड चेक करून घ्यावं लागतं. प्रत्येकाची डायजेशनची जी कॅपॅसिटी असते ती वेगवेगळी असते, तर त्याचं आपण तसं खाणं ऍडजस्ट करू शकतो. बरोबर आहे. पण मग ह्याविषयी तुम्ही काउन्सिलिंग करतात का आपल्या कडे येणाऱ्या सगळ्या पेशंट? हो, पेशंटला आम्ही पूर्ण जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही एक त्याचं पूर्ण हिस्ट्री घेताना ते आपण तुम्ही काय काम करता, तुमच्या जेवणाच्या वेळा कशा आहेत, तुमची झोपायची वेळ किती वाजताची आहे, तुम्ही किती वाजता उठता, तुमचं एक पूर्ण दिवसाचं डेली रुटीन आधी कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्यांना औषध उपचारासोबत आपण लाईफस्टाईल अडवाईस आपण काय चेंजेस करायचे ते आपण त्यांना अडवाईस करतो. बरोबर आहे. आपल्याला अजून एक फोन आलाय, डॉक्टर फोन घेऊया. मच्छिंद्र बोलतात पुण्यावरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार मच्छिंद्र, बोला. हॅलो मॅडम. हा बोला. मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. माझं ऑपरेशन झालंय 3 वर्ष झाली. कसलं ऑपरेशन झालंय? तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. माझा त्रास पण झालेला आहे. बर, 3 वर्ष झाले. हा, पण उंची 5 फूट. हा, आणि वजन वाट ट्रान्सप्लांट केलं 50 किलो वजन होत. हा, पण 8 टक्के वाढतंय. वाढतंय वजन? बरं. आणि तुमचं ऑपरेशन कोणतं झालं होतं? किडनी ट्रान्सप्लांट झालेली. किडनी ट्रान्सप्लांट झालीये. बरं, ठीक आहे ठीक आहे. नक्कीच मच्छिंद्र तुमचा प्रश्न कळलेला आहे. मच्छिंद्र यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली आणि त्याच्यानंतर त्यांचं वजन जे आहे ते अचानक वाढायला लागलंय. हे अनेक लोकांच्या बाबतीत खरं तर बघायला मिळतं. डॉक्टर काय सांगाल की ऑपरेशन नंतर साधारणतः वजन वाढत जातं? ऑपरेशन झाल्यानंतर कसं असतं की एक ते आपण औषधोपचार चालू असतात, एक पोस्ट ऑपरेटिव्ह तुम्हाला औषधं दिली जातात की कोणतेही इन्फेक्शन त्याच्यानंतर होऊ नये. आता मच्छिंद्रांच्या रिलेटेड कसं आहे की त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेली आहे, तर एक दुसऱ्या बॉडीमधली किडनी आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण ऑपरेट केली जाते तर त्यानंतर तुम्हाला इम्युनो कॉम्प्रोम सप्रेसंट जे मेडिसिन्स असतात ते दिले जातात आणि ते लाईफटाईम घ्यावे लागतात, कारण ती किडनी तुम्हाला रिजेक्ट होऊ शकते बॉडीमध्ये ह्याची भीती असते. आणि हा त्या औषधांचा साईड इफेक्ट असतो की तुमचं वेट वाढत जातं. बरोबर आहे. म्हणजे अनेकदा औषधांचे साईड इफेक्ट्स हे आपल्या शरीरावरती होतात आणि अर्थातच त्याचा परिणाम आपल्याला ओबेसिटीमध्ये आपलं रूपांतर होऊ शकतं आणि अर्थातच मग ते आपण म्हणतो की आत्ता आजकाल ना बघितलं तर भरपूर लोक
टीव्हीवरती वेगवेगळ्या ऍड्स बघतात, वेगवेगळी औषधं घेतात वजन कमी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रोटीन्सच्या पावडर्स घेतात, मात्र त्याने वजन त्यांचं तात्पुरतं कमीही होतं, मात्र पुन्हा एकदा ते मूळ रूपातच येतात. पण मग अशा वेळेस तुम्ही काय सल्ला द्याल? की आपण पहिले जाणून घ्यावं की आपलं वजन कशामुळे वाढतं आहे. फक्त एक जाहिरात बघून ते औषध आपल्यासाठीच आहे असं नाही, आपली प्रकृती त्या औषधासाठी सूट होते की नाही तर हे आपण कन्सिडर केलेलं पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय नवी मुंबईवरनं. आमचे एक प्रेक्षक बोलतात, बोला, काय प्रश्न आहे? नमस्कार. नमस्कार. हा बोला. माझे 3 प्रश्न आहेत. हा बोला. ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर यांचा परस्पर संबंध कसा आहे? दुसरी प्रश्न असा आहे की ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, आणि एचसीएफ होलिस्टिक मध्ये ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर टाळण्यासाठी कशा प्रकारे उपाय केले जातात? बरं, नक्कीच. खरं तर आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी माझ्याच मनातले सगळे प्रश्न तुम्हाला डॉक्टर विचारलेले आहेत. काय सांगाल? पहिला प्रश्न त्यांचा आहे, ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर यांचा काय परस्पर संबंध आहे? जसं आपण आधी सांगितलं तसं की डायबिटीज आहे आणि तो किडनी अवयवावरती होतो आणि त्याच्यामुळे किडनी फेल्युअर हे जे कनेक्शन आहे त्याचं रिझन हे आहे. बरोबर. आणि दुसरा त्यांनी जो प्रश्न विचारला की आहार नेमका कसा काय हवा, तर तो समतोल आहार हवा. एक म्हणजे इक्वल क्वांटिटी मध्ये तुमचे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे जे गोष्टी आहेत ह्या तुमच्या बॅलन्स जायला पाहिजे. तुमच्या आहारामध्ये पालेभाजी असली पाहिजे, तुमच्या आहारामध्ये फळं असली पाहिजेत, तुमच्या आहारामध्ये ड्रायफ्रुट्स असले पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टींचा समतोल आहार तुम्ही घेतला पाहिजे. बरोबर आहे. आणि अर्थातच एसडीएफ होलिस्टिक मध्ये ओबेसिटी वरती काही उपचार आहेत का आणि ते कोणते? उपचार आपल्याकडे पंचकर्म आहे आणि आपल्याकडे ऑर्गॅनिक मेडिसिन्स आहेत. तर ऑर्गॅनिक मेडिसिन्सनी तुमचं आवश्यक तेवढंच फॅट जे आहे ते तुमचं काढलं जातं. आणि पंचकर्म ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये आहे वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे. तर जशी पेशंट येतो तसा आपण त्यांची प्रकृती परीक्षण करून तशी ट्रीटमेंट त्यांना सुचवली देत असतात. बरोबर आहे. आणि अर्थातच एसडीएफ होलिस्टिकच्या मला खरं तर जे तुमचं अभियान आहे डायलिसिस मुक्त भारत अभियान त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण एका ब्रेक नंतर आपण ही चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण ओबेसिटी आणि किडनी फेल्युअर ह्या विषयावरती चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सर्वेश गावडे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर सर्वेश, अर्थातच आपण पुन्हा चर्चेकडे वळण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. काय त्यांचा प्रश्न आहे विचारूया. गणेश बोलतात पुण्यावरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार गणेश, बोला. मॅडम, 5 वर्षापासून माझं डायलिसिस चालू आहे. बरं. माझ्या शरीरावर एक गाठ आलेली आहे, ती डायलिसिस झाल्यानंतर नेहमी फुटते आणि त्याच्यातून रक्त जाते. तर त्या गाठीचा आणि माझ्या डायलिसिसचा म्हणजे किडनीच्या आजाराचा काही संबंध आहे का असं विचारायचं. बरोबर गणेश, तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण डॉक्टरांशीच बोलूया याबद्दल. डॉक्टर काय सांगाल? ती गाठ कुठे आहे आणि कशा स्वरूपाची आहे ती एकदा बघून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवू शकतो. पण साधारणतः असं होतं का, डायलिसिस सुरू झाल्यावरती अशी काही गाठ वगैरे येण्याची चान्सेस असतात का? त्यांचा फिस्टुला वगैरे केलेला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जी ग्रोथ असते तर त्या ग्रोथ मधून ब्लड रक्तस्त्राव होऊ शकतो. तर जेव्हा रक्त पातळ ठेवण्यासाठी आपण काही गोळ्या दिल्या जातात तर त्या गोळ्यांच्या साईड इफेक्टनी सुद्धा हे असं होऊ शकतं. बरोबर, नक्कीच. आणि अर्थातच डायलिसिस मुक्त भारत अभियानाबद्दल बोलूया आपण, कारण की गेली अनेक वर्ष एसडीएफ होलिस्टिक तर्फे ते राबवलं जातं आणि शक्यतो डायलिसिस लागू नये ह्यासाठी तुमचे प्रयत्न असतात, त्याबद्दल काय सांगाल? आजच्या घटकेला असं झालंय की किडनी फेल्युअरचे जे पेशंट आहेत ते जगभरात जास्त प्रमाणात दिसू लागलेले आहेत. आणि त्यांना जसं किडनी फेल्युअरचा पेशंट डिटेक्ट झाला की त्यांना डायलिसिस किंवा मग किडनी ट्रान्सप्लांट ह्या दोन गोष्टी सजेस्ट केल्या जातात. कारण त्याच्यापुढे थोडंसं लिमिटेशन्स आहेत की किडनी परत रिवाईव्ह कशी करायची. तर एसडीएफ होलिस्टिकमध्ये काय आहे की त्यांचं हर्बल मेडिसिन्स, ऑर्गॅनिक मेडिसिन्स आहेत आणि त्या तुमच्या किडनीवर आपण जेव्हा मेडिसिन्स ते कन्झ्युम करतो तर ते किडनीमध्ये जाऊन त्यांचे नॅचरली हिलिंग करणं सुरू होतात. त्यांच्यामध्ये जे टिश्यू लेवलपर्यंत जाऊन त्याचं रिपेअर होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याच किडनीमध्ये स्वतःहून सुधारणा दिसून येतात. आपले जे सिरम क्रिएटिनिन आहे, युरिन मायक्रोअल्ब्युमिन, ज्या इंडिकेटर्स आहेत किडनी फेल्युअरच्या, तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात घट दिसून येते आणि त्याच्यामुळे किडनी आपली नॉर्मल 50% आपण किडनी
वाचू शकतो. बरोबर आहे. आणि अर्थातच डायलिसिस लागल्यावरती अनेकदा लोकांना, म्हणजे जे पेशंट्स असतात त्यांना खूप टेन्शन येतं आणि वेगवेगळ्या त्यांना गोष्टींना सामोरं जावं लागतं. मात्र किडनीला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये ह्यासाठी आपण किडनीची नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे, कुठल्या टेस्ट घेतल्या पाहिजेत, नियमित खास करून कोणत्या टेस्ट करणं आवश्यक आहे याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी आपल्याला बाबासाहेब यांचा एक फोन आलाय, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हा बोला. हा मी बाबासाहेब बडे बोलत आहे पुण्यावरून. बोला बोला. हा माझं 2010 उजव्या किडनीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेलं आहे. हा तर वारंवार किडनी स्टोन ऑपरेशन करूनही थांबतच नाही, सारखा सारखा स्टोन होतो परत परत. बरं बरं. नक्कीच बाबासाहेब तुमचा प्रश्न कळलाय, आपण डॉक्टरांशी ह्याचा ह्याबद्दल बोलूया. डॉक्टर काय सांगाल, वारंवार किडनी स्टोन होण्याची त्यांच्याकडे खरं तर काय म्हणतात ना, अनेकदा असं होतं अनेक पेशंटच्या माध्यम म्हणजे बघितलं तर की एकदा झाल्यावरती वारंवार होण्याची चान्सेस जास्त असतात. तर मग आपण SDF औषधांनी ह्यांचा किडनी स्टोन बरा करू शकतो? नक्कीच आपण करू शकतो बरा. त्यांचं पाणी पिण्याचं जे प्रमाण आहे ते आपण त्यांनी वाढवलं पाहिजे आणि जे औषध उपचार आहे ते दुसरे काही आजारासाठी औषधं घेत असतील तर त्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की त्याच्यामुळे तुम्हाला स्टोन होऊ शकतात का. आणि त्यांनी SDF होलिस्टिकमध्ये एकदा येऊन आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करावं, आपल्याला योग्य ते उपचार. बरोबर. आणि आपले नंबर्सही सगळे डिस्प्ले होत आहेत स्क्रीनवरती, तर नक्कीच त्यांनी कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही आहे. त्याचबरोबर मगाशी मी म्हटलं की किडनीला धोका पोहोचू नये ह्यासाठी नेमक्या किडनीच्या कोणत्या टेस्ट करणं आवश्यक आहे की आपलं किडनी फंक्शनल व्यवस्थित चालू आहे हे लक्षात येईल. त्यासाठी रेनल फंक्शन टेस्ट जी असते ती पूर्ण किडनीची स्क्रीनिंग करतं. त्याच्यामध्ये सिरम क्रिएटिनिन असतं, ब्लड युरिया नायट्रोजन असतं, युरिया असतो आणि युरिक ऍसिड ह्या टेस्ट केल्या जातात आणि युरिन मायक्रो अल्ब्युमिन ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या तुम्ही दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी जशा पेशंटला काही त्रास असेल त्या फ्रिक्वेन्सीने आपण. पण मग ह्या केवळ ब्लड प्रेशर किंवा अर्थातच डायबिटीज असलेल्याच व्यक्तींनी कराव्यात की इतरही? सर्वसामान्य व्यक्तींनी दर 6 महिन्यांनी ह्या टेस्ट केलेल्या गरजेच्या असतात. कारण तुमच्या शरीरामधून कुठला धोका कधी निर्माण होईल आपल्याला लक्षात येत नाही. तर जी सुरुवातीची स्टेज असते तर त्यामध्येच आपण ही सावधगिरी बाळगली तर पुढचे जे मोठे धोके आहेत त्याच्यापासून आपण. बरोबर आहे. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आला, यतीन बोलतात पुण्यावरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार यतीन बोला. हा नमस्कार. माझ्या मिसेसचा वजनाचा थोडा प्रॉब्लेम होता तर आणि त्यांना DVT आधी त्रास झाला होता 2-3 वर्षापूर्वी. बरं. नंतर आता त्यांना पाठीला छातीला वगैरे खूप पेन होत. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं की हे वजनाचा रिझल्ट आहे. पण त्यांनी आयुर्वेद वगैरे ट्रीटमेंटचा म्हणे उपचार लॉंग टर्म होणार नाही आणि सर्जरी सजेस्ट केली. बरं. तर ती इंटेस्टाईन काहीतरी स्टेपल करायची सर्जरी आहे तर ती रेकमेंडेड आहे का, त्याचे साईड इफेक्ट काय, फ्युचर इफेक्ट काय? बरं बरं. नक्की सर. डॉक्टर काय सांगाल याबद्दल? कुठलंही ऑपरेशन तुम्ही कराल तर त्याच्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तुम्हाला डॉक्टर्स त्याची आधीच कल्पना देतात की एखादं ऑपरेशन तुम्ही केलं तर त्याच्यानंतर काय धोका उद्भवू शकतो. तर त्यापेक्षा आपण जास्तीत जास्त आयुर्वेदिक उपचाराकडे जावं आणि ते लॉंग टर्म का घ्यावे लागतात, कारण हर्बल मेडिसिन्स आहेत ते तुम्हाला क्विक रिलीफ देणार नाहीत पण लॉंग रिलीफ ते देऊ शकतात तुम्हाला. तर ते घेणं गरजेचं आहे. एक शॉर्ट पिरियडसाठी तुम्ही आयुर्वेदिक थेरपी नाही घेऊ शकत, तुम्हाला ती लॉंग लास्टिंग आहे. आणि आयुर्वेदा म्हणजे काय, तुम्ही जे ऑर्गॅनिक मेडिसिन्स जी तुम्ही घेता, जसं आपण फळं खातो भाज्या खातो तशीच ते औषधं असतात जे आपण कायम घेतली तरी त्याच्याने तुम्हाला काही अपाय होणार नाही. अपाय होत नाही. बरोबर आहे. आणि अर्थातच खरं तर जर व्यवस्थित संतुलित आहार ठेवला आणि त्याचबरोबर व्यायाम जर जोडीला केला तर नक्कीच आपल्याला ओबेसिटीकडे झुकण्याची गरजच पडणार नाही. आपण आपलं शरीर हे व्यवस्थित सुदृढ ठेवू शकतो आणि अर्थातच मग किडनी फेल्युअर काय, ब्लड प्रेशर काय, डायबिटीस काय किंवा इतरही काही आजार आपल्याला जडणारच नाहीत. मग त्यामुळे ह्या अशा पद्धतीने जर आहार घेतला तर नक्कीच फरक पडू शकतो. डॉक्टर खरंच खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही ओबेसिटीवरती आणि अर्थातच डायलिसिस मुक्त भारत अभियानाबद्दल तुमचं खूप कौतुक आहे SDFचं, कारण की तुम्ही आज अनेक वर्ष ह्या अभियानामध्ये सहभागी झालेला आहात आणि हे अभियान मोठ्या प्रमाणात तुम्ही चालवतात. नक्कीच तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Z24, राहा एक पाऊल पुढे. Z24 तास, रहा एक पाऊल पुढे.